यानंतरची बातमी लासलगाव मधून आहे. लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद करण्यात आलाय. निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याचा आढावा घेतलाय संदीप जेजूरकर. सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे. कांदा दरात नेहमीच सातत्याने घसरत होत असताना या 7 डिसेंबर नंतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहेत. जिथे 3000 ते 4000 रुपयापर्यंत जे भाव होते आज तिथे केवळ 2021 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कांद्याचे भाव मिळत आहेत. आज लासलगाव बाजार समितीमध्ये याच कारणामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जे आहे ते कांदा लिलाव बंद पाडले आणि या ठिकाणी जे आहे ते संपूर्णपणे कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहेत. आपण बघू शकतो लासलगाव बाजार समितीतील हे दृश्य. संतप्त शेतकरी या ठिकाणी आहेत आणि बाजार समितीमधील कांदा लिलाव हे बंद करण्यात आलेले आहेत. गेल्या 8-11 दिवसापासून कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी गोरख संत या शेतकऱ्यांनी देखील आमरण उपोषण सुरू केलेले आहेत. या उपोषणाची देखील दखल घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त होऊन त्यांनी आज हे कांदा लिलाव बंद पाडलेले आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी, कांद्याला साधारण 3 ते 4 हजार रुपये हमी भाव मिळावा अशी मागणी लासलगाव येथील शेतकऱ्यांनी केलेली आहेत. दरम्यान आज लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी जे आहे ते 2100 रुपये कांद्याला दर मिळाले तर जास्तीत जास्त 2304 व कमीत कमी 800 रुपये इतके भाव या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लिलावात मिळाले आहेत. कांद्याला हमी भाव मिळावा, 4000 पेक्षा अधिक भाव मिळावा अशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. संदीप जेजूरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.